उमेदवार उभे करण्याचं ठरवलं तर सगळ्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल का? आता ते सगळं ठरवून होणार आहे, ते वेळोवेळी बैठका ते ठरवून होणार आहे. आपल्याला प्रत्येक ठिकाणी जर विजेच मिळवायचा हेच जर आपला उद्देश असेल, आरक्षण मिळवायचं, समाज मोठा करायचा, शेतकरी मोठा करायचा उद्देश असेल, तर काही गोष्टीत मागं पुढं व्हावंच लागतं. राजकारण आणि आंदोलन ही वेगळा वेगळा बाग आहे. इथं आपल्याला सगळ्या जातीसाठी काम करायचं, शेतकऱ्यासाठी काम करायचं. तर पाटील, आजपासून खरं तर मुलाखती सुरू झाल्यात, काही उमेदवार येऊन देखील तुम्हाला भेटलेले आहेत, कशी रणनीती सध्या आखतात? डाटे घेऊन यायला लागले सगळेजण, विधानसभेच्या त्यांचे केलेले कामं, सर्कल असू द्या, गाव लेवलवर असू द्या, तालुका लेवलवर, मतदारसंघाच्या लेवलवर सगळे आढावे ते घ्यायला लागले, घेऊन यायला लागलेत त्यांचे केलेले कामं. कारण उमेदवार म्हणल्याच्या नंतर सगळ्या जाती धर्माला काम करणारा माणूस असला पाहिजे. कारण राजकारण आणि आंदोलन ही वेगळा वेगळा बाग आहे. इथं आपल्याला सगळ्या जातीसाठी काम करायचं, शेतकऱ्यासाठी काम करायचं. तर त्यांनी सगळे समावेशक ते आहेत का? कारण इथं जातीचा प्रश्न नसतो राजकारणात. आंदोलनात ठीक आहे, आंदोलनाचा भाग वेगळा, राजकारणात भाग. गोरगरिबाला न्याय द्यायचं म्हणल्यावर जात ही पुढं नाही आणायची, असे बी उमेदवार असणं गरजेचं आहे. सगळ्याला धरून चालणारे असणं गरजेचं आहे. समोरच्या लोकांनाही गोरगरिबांना वाटलं पाहिजे की हा माणूस आमचं काम करू शकतो. पाटील, खरं तर 29 ऑगस्टला आपल्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होते आणि त्या दिवशी महत्वाची बैठक तुम्ही बोलवलेली, त्या दिवशी काय घोषणा होऊ शकते? काही तिसऱ्या आघाडीची काही घोषणा होऊ शकते की स्वतंत्र लढणार आहेत? नाही, आता 29 आज कसं सांगतायचं? कारण 14 ते 20 आपण आढावा घेतोय सगळा मतदारसंघातला. सगळ्या जाती धर्माचे लोक राज्यातले जेवढे मतदारसंघ आहेत त्यातले येतील, ज्यांना यायचं येते ते आढावा घेणार आहेत. आणि 20 ते 27 कोणते समीकरणं जुळत आहेत, कोणत्या जाती धर्माचे लोक, त्यांचे असणारे सामाजिक नेते, सगळ्या जाती, काही जाती धर्मामध्ये गुरु येतं, काही मध्ये धर्मगुरु येतं, असे कोणाकोणाचे समीकरण जुळत आहेत हेही 20 ते 27 आपण बघणार. कारण इथं कुठलीच एक जाती एकत्र येऊन निवडणूक नाही लढू शकत. आणि मला कुठं निवडणुकीसाठी आणि 100-150 लोकांसाठी, म्हणजे ते उमेदवार उभा करायचे तेवढ्यासाठी, करोडो लोकांचं वाटवून मला नाही करायचं मराठ्यांचं. कारण ते प्रमुख नाही आहेत. 100-150 उभा करणं म्हणजे ते मुख्य नाही आहे आणि तो अजेंडा नाही आहे आपला. ते पडले 100-150 तेवढ्यासाठी उभ्या समाजाचा वाटलो करायचं? कधी काळी समाज एकत्र येत नव्हता, आला आहे ना, ते खूप विचारपूर्वक करणार आहे. आणि जर का एकदा टाकला तर शिटच काढणार. पाटील, काही जे आता विद्यमान आमदार आहेत ते देखील तुमच्या संपर्कात असल्याच्या बातम्या पाठीमागे आल्या, तसे काही आमदार संपर्कात आहेत का? किंवा जर तुम्ही उमेदवार उभे करण्याचं ठरवलं तर सगळ्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल का? आता ते सगळं ठरवून होणार आहे, ते वेळोवेळी बैठका ते ठरवून होणार आहे. आपल्याला प्रत्येक ठिकाणी जर विजेच मिळवायचा हेच जर आपला उद्देश असेल, आरक्षण मिळवायचं, समाज मोठा करायचा, शेतकरी मोठा करायचा उद्देश असेल, तर काही गोष्टीत मागं पुढं व्हावंच लागतं. पण ते आता ते आजचा विषय नाही, आणखीन 29 ठरणार आहे, त्याच्यानंतर ते पुढे चालणार आहे. शेवटचा प्रश्न पाटील, भुजबळांनी तुम्हाला आव्हान दिलं की 288 सोडून द्या, 88 उभा करा आणि 8 निवडून आणा. नाशिकचं बघ म्हणा भाऊ, तू फक्त नाशिकचं बघ. तू नाशिकचे पडून देऊ नको, एवढं काम कर, पडून देऊ नको. कारण तुला नंतर सांगा मला. धन्यवाद.